न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. कृषी उडान योजना 2.0 जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात उत्पादित होणारा शेतमाल देश विदेशात पोहोचविण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि कृषी विभागासह इतर सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात आज कृषी उडान योजनेबाबत झालेल्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर पवार या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होत्या. या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाधरन डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक कैलास निकम, आत्माचे प्रकल्प संचालक आर एस निकम हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर नवी दिल्ली नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल, पुणे कृषी आयुक्तालयाचे संचालक डॉक्टर के पी मोते, पणन महामंडळाचे चंद्रशेखर बारी, जिल्हा पणन अधिकारी बी पी देशमुख, नाशिक एअरपोर्ट कार्गो वाहतूकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बंजन, त्याचप्रमाणे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, सह्याद्री फार्मा प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार म्हणाल्या की आपल्या जिल्ह्यात कृषी आणि अकृषी स्वरूपाच्या हंगामी उत्पादित होणाऱ्या शेतमालास देशात आणि विदेशात चांगलीच मागणी आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकरी शेतीमाल उत्पादक कंपन्यांना कृषी उडान योजनेबाबत मार्गदर्शन करून या योजनेचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. याकरिता वेळोवेळी या योजनेशी संबंधित विभाग शेतकरी आणि शेतमाल उत्पादक कंपन्यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करावे असे निर्देशही केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर पवार यांनी या जिल्हा प्रशासनात दिले आहेत. नाशिक जिल्हा कृषी उत्पादनात अग्रेसर असल्याने कृषी उड्डाण योजनेच्या माध्यमातून हवाई मार्गाद्वारे शेतमालास जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने कृषी विभाग आणि जिल्ह्यातील शेतमाल उत्पादक कंपन्यांनी एकत्रितपणे मागणी असलेल्या प्रदेशात आणि देशात उत्पादन निर्यातीसाठी हवाई मार्ग निश्चित करावेत, जेणेकरून जिल्ह्यात उत्पादित झालेला दर्जेदार आणि ताजा शेतमाल वेळेत हवाई मार्गाने आवश्यक स्थळी पोहोचविणे शक्य होईल असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी बैठकीत सांगितले. तसेच याप्रसंगी जिल्हाधिकारी गंगाधरन डी म्हणाले की कृषी उडान योजनेशी संबंधित सर्व विभागांच्या बैठका घेऊन जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या हंगामनिहाय शेतमालाच्या निर्यातीत सातत्य ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. तसेच या बैठकीदरम्यान नवी दिल्ली नागरी हवाई वाहतूक विभागाचे सचिव राजीव बन्सल यांनी कृषी उडान योजनेची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. न्यूज इंडिया 27 साठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक.